दे आर नॉट आवर एनिमीज, दे आर अपोनंट. त्यांना माझा मेसेज आहे की तुम्ही तुमचं जीवन सुधारा, सुखात राहा, बायका मुलांच्या बरोबर सुखात राहा. मी असं चुकीचा वागलो म्हणून माझी अशी अवस्था झाली, मला रात्री 7-7 पेक प्यावं लागतात, मला 10-12 अशा बॉडीगार्ड लोकांचा साऱ्यात राहावं लागतं, पोलीस बंदोबस्त घ्यावा लागतो. नाही का मी आता 72 वर्षामध्ये जीवन पुढे पुढे चाललेलं आहे, अजून किती जाणार आहे? 75-80 देर विल बी एंड ऑफ लाईफ, जीवनाचा अंत हा होणार असतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये चुका झाल्या, जाणतेपणे अजाणतेपणे धुंदीत तारुण्याच्या मस्तीत ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की नाही आपलं हे काहीतरी चुकलेलं आहे, त्याला ते दुरुस्त केलं पाहिजे. आता कोणी म्हणतं पापं धुण्याकरता काशीला जाऊन आंघोळ वगैरे नदीत केली का पापं धुतात, मी त्या गोष्टीवर माझा विश्वास. माझं म्हणणं आहे की तुमच्या आयुष्यात जर चुका केल्या असतील, जर त्याची तुम्हाला जाणीव झाली असेल, तर पश्चाताप मनाला व्हायला पाहिजे. मनाला पश्चाताप झाला त्याच्यातून सुधारणा केली पाहिजे. आणि आता प्रश्नाचं ज्यांच्यावर अन्याय झाले, ज्यांचे बळी गेले, ज्यांचे जीवन उद्ध्वस्त झालं, ते काही परत येणार नाही. पण त्यातल्या त्यात समाज शिवाशाप देताना किंवा नाही हा पापी झाला होता, त्याचा वाल्याकोळी वाल्याकोळ्यांनी वाटमारी केली, हजारो लोकांना त्यांनी म्हणजे संकटात टाकलं, परंतु याला लक्षात आलं की बाबा माझ्या हातून फार चूक घडलेली आहे. आपल्या मुलाबाळांना सांगितलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये माझी ही अशी अवस्था का झाली, मी असं चुकीचा वागलो म्हणून माझी अशी अवस्था झाली, मला रात्री 7-7 पेक प्यावं लागतात, मला 10-12 म्हणजे अशा बॉडीगार्ड लोकांचा साऱ्यात जावं लागते, पोलीस बंदोबस्त घ्यावा लागतो, हे का नशिबात आलं? कुठेतरी जीवनामध्ये चुका केल्या आणि हे निघू शकतं. म्हणून माझं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना सांगावं की बाबा तू बाळा मी असा चुकीचा वागलो, तू असा वागू नको, वफादार राहा, तत्वाशी वफादार राहा, जनतेशी वफादार राहा आणि जीवनाच्या तत्वाशी वफादार राहा. आणि हे बघा, बंगला घोडा गाडी माडी म्हणजे जीवनाचं अचीवमेंट नाही, त्याच्या पलीकडे अचीवमेंट नाही. आता मी कोणाला शिवाशाप देतच नाही, माझं एवढंच म्हणणं असेल की आयुष्यात ज्या चुका केल्या त्या दुरुस्त करा. शेवटी जीवन राजा रंकाला सुद्धा ते चुकलेलं नाही, देवाधिकाना चुकलेलं नाही. आपण म्हणतो रामाचा अवतार कृष्णाचा अवतार, हे अवतार झाले म्हणजे त्यांचा कालखंड संपला. अतिशय सामर्थ्याचा कालखंड होता, तो कालखंड काय कायम राहतो. पण माझं असं म्हणणं की त्याच चांगला नेचर असं वाल्याकोल्याचं नाव घेतलं जातं, ज्याला वाल्मिकी ऋषी म्हटलं गेलं, त्याने रामायण लिहिलं, वाल्मिकी रामायण. अशा प्रकारचे तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावे ही माझी सदिच्छा. म्हणजे मी कोणाला वाईट शिवाशाप दिलेत नाही. छोटी समाज समाजाचं समाज काय प्रतिकार करत नाही, सगळ्यांमध्ये ती ताकद नसते, परंतु त्या मनातून जे दुःख आणि जे एक प्रकारचं शाप दिला जातो ते लाभ. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की दुसऱ्यांचे शिवाशाप घेण्यापेक्षा साध्या जीवनाचे जीवनसरणी जगा. रोटी कपडा मकान, ते मकान म्हणजे असेल का म्हणजे ताजमहालच पाहिजे, सोन्याच्या ताटातच जेवलं पाहिजे, मोठ्या मोठ्या गाड्यांमधून गेलं पाहिजे, ते खोट्या मोठेपणाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा रिअलिस्टिक लाईफ काय आहे, जनसामान्यांचं प्रेम कसं मिळेल, ते आमच्या तर सहकार्याने मिळावंच, परंतु वैचारिकदृष्ट्या जे आमचे विरोधक आहेत, दुश्मन आहेत, काय बोलतो मी, दे आर नॉट आवर एनिमीज, दे आर अपोनंट. त्यांना माझा मेसेज आहे की तुम्ही तुमचं जीवन सुधारा, सुखात राहा, बायका मुलांच्या बरोबर सुखात राहा. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.